एलएसीवर भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरूच आहे. त्यातच चीनच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान चीनच्या मदतीला धावून आलाय. चीनी पत्रकारानं याबाबतचा एक व्हिडिओही शेअर केलाय. एलएसीवर पाकिस्तान करतोय चीनला मदत. चीनी पत्रकारानं शेअर केला व्हिडिओ. उपकारामुळे पाकिस्तान वाहतोय चीनची ओझी. एलएसीवर एका बाजूला चीन भारताविरोधात ठाकलाय, तर दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहे. आता तर पाकिस्तान चीनच्या मदतीलाही धावून आलाय. चीनी पत्रकारानंच याचा पुरावा दिलाय. त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओत चीनी सैनिकांसोबत पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा करण्यात आलाय. बावन्न सेकंदांच्या या व्हिडिओत चीनी सैनिक मातृभूमीचं गीत गाताना दिसताय. त्यात काही पाकिस्तानी सैनिकही असल्याचं सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांनी मात्र या व्हिडिओत पाकिस्तानी सैनिक नसल्याचं सांगितलंय. या सैनिकांची अंगकाठी पाहता त्यात केवळ चीनी सैनिकच आहेत असाही दावा केला जातोय. भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैन्याशी कसं लढायचं याचा भरपूर अनुभव आहे. आणि आपण जर बघितलं तर खरोखर हे एक चीन करता अतिशय अपमानास्पद अशी घटना आहे की ते भारतीय सैन्याशी लढण्याकरता घाबरतात आणि त्यामुळे ते आता पाकिस्तानची मदत घेत आहेत. पाकिस्तानी सैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा चीनकडून केला जातोय. व्हिडिओतील सैनिकांची ओळख पटवणं कठीण असलं तरी चीनच्या दाव्यात सत्यता असू शकते, कारण पाकिस्तान चीनच्या उपकाराखाली पुरता दबला गेलाय. भारतासोबत त्याचं जुनं शत्रुत्व आहे, त्यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र या नात्यानं पाकिस्तानी सैनिक चीनच्या मदतीला धावले तरी भारतासाठी ही नवीन बाब नसेल. जम्मू काश्मीर असो वा गलवान खोरं, शत्रूनं कितीही प्रयत्न केले तरी त्याला तोडीस तोड उत्तर दिलं जाईल हे भारतीय सैनिकांनी अनेकदा दाखवून दिलंय. त्यामुळे चीनचा हा दावा खरा असला तरी भारतीय सैन्य जराही डगमगणार नाहीत हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.